मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडल्यानं वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. गणेशोत्सवासाठी गावी निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीमध्येच अडकून पडले. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या चाकरमान्यांनी महामार्गावरच आता नृत्य करायला सुरुवात केलेली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. अवघ्या 2 दिवसांनी लाडक्या गणेशाचं आगमन होणार आहे आणि आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाकडे निघाल्या आहेत. मात्र या चाकरमानी आणि गणेश भक्तांना सामना करावा लागतो तो वाहतूक कोंडीचा. आपण दृश्य पाहू शकतोय, ही दृश्य आपण पाहतोय ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची आहेत. काल रात्रीपासूनच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे निघाली आहेत, अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पांच्या आपल्या घरी स्वागत करण्यासाठी. मात्र त्यांना काल मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. आपण पाहतोय दृश्यांमध्ये हे अवजड वाहन आहेत, या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकही अवजड वाहन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाणार नाही अशी सक्त सूचना आणि ताकीद गृह मंत्रालयाने दिली होती. मात्र तरी देखील आपण पाहिलं तर या राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनं सर्रासपणे पाहायला मिळतात आणि त्याचमुळे वाहतुकीची कोंडी होते. एकीकडे हे कारण असलं तरी दुसरीकडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं चौपदरीकरणाचं काम, ज्या ठिकाणी फ्लायओव्हरची कामं रखडलेली आहेत अशाच ठिकाणी जवळपास 4 ते 5 तास वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळतात. एकूणच ज्या प्रवासाला 1/2 तासाचा अवधी लागायला पाहिजे तो प्रवास जवळपास 5 तासानंतर पूर्ण होतोय. एकूणच बाप्पाच्या आगमनासाठी गणेश उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणात जात आहेत त्यांच्यावर मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे वाहतूक कोंडीचं मोठं संकट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.